माननीय सभापती महोदय धन्यवाद. 20 वर्ष या महानगरपालिकेत मी काम केलंय. ही एकमेव अशी महानगरपालिका आहे जिथे ऐवजदार कर्मचारी पद्धत होती. कर्मचारी ऐवजदार म्हणजे काय, तर परमनंट कर्मचारी जागेवर काम करणारा ऐवजी कर्मचारी. मुद्दा असा आहे माननीय सभापती महोदया, सफाई कामगारांमध्ये समजा सफाई अडचणीत जाऊ नये, सुट्टीच्या दिवशी पण सफाई व्हावी म्हणून ही व्यवस्था नागपूर महानगरपालिकेत उभी झाली. आणि या ऐवजदार कर्मचाऱ्यांनी खरोखर मेहनत करून एकेकाळी नागपूर आज ज्या पद्धतीने स्वच्छ सुंदर जे काही आहे, म्हणजे जेल शहर आमच्या समोर गेले तेही नागपूर बघायला आले होते, हे या कर्मचाऱ्यांमुळे आहे. हे मी त्यांचं धन्यवाद देतो. मुद्दा मग त्यांना परमनंट करण्याच्या घोषणा झाल्या, अमकं झालं, मग माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं, देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी धन्यवाद देतो की हा जी आर निघाला. पण सर एक मी बसून जातो, तुम्ही सिनियर, दोनच मिनिट. माझा मुद्दा एवढाच आहे की या 4407 ऐवजदारी कर्मचाऱ्यांना आपण 20 वर्ष आलं म्हणून परमनंट केलं, आणि तिथे आपण असं लिहिलं की यांची हे रिटायर झाले की यांना लाडपागेचा फायदा मिळणार नाही. हा यांच्यावर अन्याय आहे, कारण हा शहर ज्या काळात हे ऐवजी निर्माण झाले होते तेव्हा शहर छोटं होतं, तेव्हा वाढ होते 75, आज दुप्पट वाढ झाली आहे. आणि एकही परमनंट पोस्ट भरल्या गेली नाही मागच्या 10 वर्षात. फक्त जे बारसा नक्कानी यायचे त्यांच्यापर्यंत भरले जायचे, पण शहर मोठं होत गेलं आणि ऐवजी कर्मचाऱ्या परमनंट केलं. त्यामुळे माझी एक बिलकुल स्वयं प्रश्न मी डेव्हलप करणार नाही. माननीय मंत्री महोदयांना, मायबाप सरकारला माझा प्रश्न असा आहे की या 4407 लोकांना आपण लाडपागे समितीचा जे काही संबंधित जे कायदा आहे, जो नियम आहे, त्याचा लाभ देणार का? तो दिलाच पाहिजे. तो देणार आहात का? नंबर एक. नंबर दोन, नागपूर महानगरपालिकेची जागोजागी मोठी जागा आहे, तिथे सफाई कर्मचाऱ्यांना प्लॉट दिले आहेत, त्यांना म्हणजे त्यांचे घर बांधून दिले. तर अशी जागा एनआयटी एनएमआरडीएच्या क्षेत्रात शोधून त्यांना आपण त्यांचा निवास देणार आहोत का पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून, की अजून आपली काही नमो आवास योजना असेल का? रमाई आंबेडकर नाही, माननीय सभापती महोदय, ज्या काही 3-4 योजना असतील त्यात आपण महानगरपालिकेच्या आयुक्तांना तात्काळ आदेश देणार आहोत का की या संबंधित महिन्यात 2 महिन्यात 3 महिन्यात त्याचा काय केलं आपण, त्याचा अहवाल देऊन त्यांचे घर बांधकाम सुरू होणार आहेत का? नंबर तीन, माननीय सभामध्ये एक मोठी गोष्ट अशी आहे की या 4407 कर्मचाऱ्यांपैकी ऑन ड्युटी काही ऐवजदार मरण पावले, ऑन ड्युटी, पण त्यांच्या वारसा हक्कांना आपण ऐवजीचं कार्ड पण दिलं नाही. एक आयुक्त होते वर्धने म्हणून, ते तिथे आले, त्या दिवशीपासून ते बंद आलं. कोर्टात केसेस झाल्या, मग काही लोकांना दिल्या गेलं, परत काही लोकांना, दादा थांबा एक मिनिट, काही लोकांना दिल्या गेलं, काही लोकांना थांबवलं. तर माझी एक मागणी आहे की जे कर्मचारी ऑन ड्युटी मरण पावले, ऐवजी कर्मचारी, त्यांच्या वारसान हक्कांना आपण परत तेवढ्याच लोकांना ऐवजी कार्ड देणार आहोत का? आणि हे तिन्ही गोष्टी सरकारने सफाई या दृष्टीने त्यांच्याकडे बघावं आणि या सगळ्या पोस्ट परमनंट केल्या, त्याचं तुमचं अभिनंदन, धन्यवाद माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं. पण यांना आपण लाडपागे दिला नाही तर यांच्यावर अन्याय होईल, आणि तो अन्याय होणं सुरू झाला आहे. त्याचे आंदोलन झाले, कोर्टात केसेस झाल्या, लोकांनी आपल्या अंगावर मातीचं तेल ओतून घ्यायचा प्रयत्न केला. त्यामुळे हे सरकार मायबाप सरकार आहे, तुम्ही उत्तम योजना आणल्या आहेत. आता आपण लाडली बहिणा आणला आहे, आपण 3 सिलेंडर देणार आहोत, आपण सगळ्या विद्यार्थ्यांचं हे सगळं करणार आहोत. आपण विद्यार्थ्यांना 8 लाखापर्यंत भगिनींना शिक्षण मोफत करतो आहे, पण या कर्मचाऱ्यांवर अन्याय करू नये, असंच माझं म्हणणं आहे. त्यामुळे सरकार निश्चित या बाबतीत स्वच्छता असेल अमकं असेल या बाबतीत निश्चित निर्णय घेऊन या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय देईल असा मला विश्वास आहे. तो आपण देणार आहोत का, एवढी फक्त विनंती.